अमरावती शहरात मनपा हद्दीत मालमत्ता करात भरमसाठ वाढ केल्याने शहर काँग्रेस वतीने दस्तूर नगर येथील मनपा झोन कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढून भाजपा सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आलाय. यावेळी भाजप सरकार विरोधात घोषणाबाजी करून झोन कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून मालमत्ता कराची होळी करून निषेध व्यक्त करण्यात आला. महानगरपालिकेने बेसुमार वाढवलेल्या मालमत्ता कर रद्द करावा अशी मागणी करीत शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने 19 जानेवारीला दस्तूरनगर झोन कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढून भाजपा सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. अशाच प्रकारचे आंदोलन अमरावती मनपा विभागाच्या सर्व झोन कार्यालयासमोर करण्यात आले. यावेळी झोन कार्यालयासमोर अनेक तासापर्यंत ठिय्या आंदोलन करून कार्यालयासमोर मालमत्ता कराची होळी करून भाजपा सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. एवढा टॅक्स भरवला आज म्हणजे गोर गरीब जनता जो टॅक्स भरत मी ते 4 पट टॅक्स भरलेला आहे वाढीव केलेला आहे. यांनी या प्रशासनाला तो जुना टॅक्स भरा तोच लागू करा नाही तर प्रशासनाची खैर राहणार नाही. अरे आज जे जनता फार त्रस्त झालेली आहे तसेच आमच्या पटणेराचे आमदार हे एवढे भ्रष्टाचार यांनी एवढा भ्रष्टाचार केला आहे का यांना काहीच शरम राहिली नाही आहे. गावखेड्यामध्ये शहरामध्ये रोड बघा रोड अर्धा रोड बनते अर्धा रोड खाऊन लागते कागदावर खाल्लेलं आहे. म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये पटणेरा मतदारसंघाच्या आमदारला धडा शिकवल्याशिवाय जनता राहणार नाही. जोपर्यंत मालमत्ता कर कमी केला जात नाही तोपर्यंत नागरिकांनी मालमत्ता कर अदा करू नये असे आवाहन काँग्रेस शहर अध्यक्ष बबलू शेखावत यांनी केले. कमिटीतर्फे प्रत्येक झोनवर झोन महानगरपालिका झोन कार्यालयावर निदर्शन आंदोलन करण्यात आलेलं आहे. त्याच्या मागचं कारण असं आहे की मागील 5 वर्षापासून भारतीय जनता पार्टीची महानगरपालिकेत सत्ता होती आणि 2 वर्ष प्रशासक राहत आहे. याच्यात यांनी मागचे आपले जे तत्कालीन पालकमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी स्थगिती दिली असं भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी मोठे मोठे फ्लॅक्स लावून अमरावती शहरात फ्लॅक्स लावले होते. त्याच्यानंतर आता यांनी टॅक्सच्या पावत्या लोकांना मोठ्या प्रमाणात वाढीव टॅक्सच्या पावत्या मोठ्या प्रमाणात लोकांना पाठवणं चालू केलं आहे. याचा अर्थ असा आहे की हे भारतीय जनता पार्टी आणि मनपा प्रशासन या अमरावती शहराच्या लोकांची दिशाभूल करत आहे. म्हणून काँग्रेसनं प्रत्येक झोन कार्यालयावर हे निदर्शने आंदोलन चालू केलेले आहे. आम्ही या माध्यमातून आमचं एकच म्हणणं आहे की ज्या भारतीय जनता पार्टीनं स्मार्ट सिटीच्या नावानं मतं मागतले स्मार्ट सिटीचं DPR तयार करण्यासाठी 5 कोटी रुपये उडून टाकले कोणाच्या खिशात गेले माहीत नाही. मागच्या प्रशासकानं 100 रुपयाची वस्तू 500 रुपयामध्ये घेतली त्याची आम्ही किती कंप्लेंट केली आतापर्यंत कोणती चौकशी झाली नाही. म्हणजे भ्रष्टाचार यांनी करायचा म्हणजे पैसे सगळे यांनी खायचे आणि वसूल अमरावती शहराच्या जनतेकडून करायचे हा धंदा हे जे मनपा प्रशासनाने भारतीय जनता पार्टीनं लावलेला आहे त्याच्या विरोधात हे आंदोलन आहे. आम्ही शहराच्या सगळ्या लोकांना आवाहन करत आहे की जोपर्यंत टॅक्स कमी होत नाही आणि महानगरपालिकेचं टॅक्स कमी होत नाही तोपर्यंत कोणीही टॅक्स भरू नये. कोणाचाही घर किंवा हे हर्रास करण्यासाठी मनपा प्रशासन किंवा हे कोणीही आले तो काँग्रेस पक्ष त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरणार आहे असे मी जाहीर आवाहन करतो. आमच्या शहर शाखेच्या माध्यमातून अमरावती मनपानं जो कर वाढवला आहे त्या कराच्या निषेधार्थ तो कमी करण्यासाठी सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीनं संपूर्ण अमरावती शहरात प्रत्येक प्रभागात ह्या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. निश्चितच शहर अध्यक्ष बबलू शेखावत असतील, सुनीलभाऊ देशमुख असतील, किशोरभाऊ बोरकर असतील, रामेश्वरभाऊ अभ्यंकर असतील, आमचे नितीनभाऊ कदम या सर्वांच्या माध्यमातून या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. आणि येणाऱ्या काळात हा जो वाढीव कर आहे तो रद्द करण्यासाठी आम्ही भाग पाळणार म्हणजे पाळणार. यावेळी आमदार बळवंत वानखडे, काँग्रेस वरिष्ठ पदाधिकारी किशोर बोरकर, समाजसेवक नितीन कदम, फिरोज खान, माजी नगरसेवक मुन्ना राठोड यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.